आता आपण खडक व खडकांचे प्रकार अभ्यासत आहोत. मग खडकाचे प्रकार आपण आता बघत आहोत. अग्निजन्य खडक, गाळाचे खडक आणि रूपांतरित खडक असे खडकाचे प्रकार आपण बघत आहोत. तर मग गाळाच्या प्रकाराला स्थरित खडक सुद्धा असे म्हणतात. मग हे खडक कसे निर्माण होतात, त्याचे प्रकार काय काय आहेत हे आपण आता बघतच आहोत. तर तुम्हाला आता एक समोर तक्ता दिसतोय, तो तक्ता तुम्ही बघायचा आहे. आणि त्या तक्त्यामध्ये आपल्याला तुमच्या परिसरामध्ये कोणकोणते खडक आढळत आहेत, कोणकोणते खडक सापडत आहेत ते तुम्ही गोळा करा, त्यांचे नमुने गोळा करा. आणि समोर जो तुम्हाला तक्ता दिसतो आहे, तर तक्त्याने तुम्ही तसंच तसं तुमच्या वहीमध्ये ते प्रकार लिहा, त्या खडकांच्या आकृत्या काढा आणि अशा प्रकारचा तुम्ही तक्ता तयार करायचा आहे.